आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, मी आकाश म्हात्रे, चॅनल सर्वे सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज जवळजवळ एक वर्षानंतर, म्हणजे 2021 ला आपण एक रेसिपी केली होती, त्यानंतर 2022 मध्ये आपण रेसिपी करतोय असं मला वाटतंय. सो आता आज पुन्हा एकदा तुमच्याकडे तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलो आहे. रेसिपी म्हणजे काय, तर आज आपण बनवणार आहोत दही. सो दही वडे बनवण्याची सुरुवात आपण पटापट करूया, काही वेळ न घालवता. सो डायरेक्ट आपण जाऊया इन्ग्रेडियंट्स वरती, काय काय आपण इन्ग्रेडियंट्स युज करणार आहोत ते आपण बघूया. आलो आहोत इन्ग्रेडियंट्स वरती. निया प्लीज इन्ग्रेडियंट्स सांग काय काय आहेत. ही डाळ आहे. ओके ओके. दोन डाळी आहेत, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. जर उडदाची डाळ एक वाटी असेल तर मुगाची डाळ अर्धी वाटी घ्यायची. ओके. आणि ती 4 तास भिजत ठेवली आहे. ओके. आणि मग भिजून झाल्यावरती ती वाटली आहे, त्यातलं पाणी काढून वाटली आणि ती हाताने फेटली आहे. हा, अशी जशी फेटायची. वा, काय फेटली आहे. ओके. आणि त्यात आपल्याला टाकायचंय आलं बारीक कापलंय, मिरची आणि मनुके. ओके. मनुके ऑप्शनल आहे, हवं असेल तर टाका नाहीतर. ओके. सो आपण लगेच सुरुवात करूया. नाही आपण मेन म्हणजे दही, दही वडा दही लागतं, त्याने साईडला ठेवल्यानंतर दाखवतो. दही सारखं असतं, अजून काय असतं. सो डायरेक्टली आपण सुरू करूया. तू काय करणार आहेस पहिलं? सगळं याच्यामध्ये टाकणार आहेस. ओके. यात मीठ नाहीये. ओके. मीठ का नाही टाकलंय? नंतर जे आपण ते पाण्यात भिजू ना, पाण्यातच मीठ टाकायचं. ओके. सो नियाने हे मिक्स करण्यास सुरुवात केली आहे. निया तू टाकलेलंस की नाही? ते कुठे गेलं टाकलेलं? अच्छा, हे काय, मला वाटलं काढलंस, खाल्लंस तू. मनुके खाल्ले असते आणि मिरची आणि याला तुला दिलं असत. ठीक आहे, पता चल रहा है धीरे धीरे, पर्दा फाश हो रहा है धीरे धीरे. फेटायचं म्हणजे एवढं फेटायचं की पटकन खाले नाही पडलं पाहिजे. पीठ फुगलंय की नाही बघायची टेक्निक आहे. ओके. पाण्यात टाकलं तर ते पटकन सवर आलं पाहिजे, खाली बुडलं नाही पाहिजे. ही टेक्निक आहे, म्हणजे याने काय कळतं? ओके. सो निया फर्स्ट काय म्हणतात त्याला, पहिला वडा नियाने टाकलेला आहे, सोडलेला आहे तेलामध्ये. हा दुसरा वडा. अरे लहान लहान काय करते, मोठे मोठे बनव ना. ते मांडवात कसे भोकाचे वडे करतात तेवढे मोठे मोठे म्हणजे तुम्ही डिसाइड करू शकता प्राण्यांचे पक्ष्यांचे, तुम्ही काय साचे आणून त्यासून त्यानुसार. मग आज मी हत्तीचा वडा खाल्ला, आज मी असं पण छान वाटेल ना ते खायला, म्हणजे लहान मुलांना द्यायला पण छान वाटेल. साईज हळूहळू साईज इन्क्रीज होत चालले. बहुत सुंदर ही हो तू, आता खेच माझी. निव्वळ 20 मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी, फक्त ती भिजवण्यासाठी, म्हणजे त्या पिठाला भिजून ठेवण्यासाठी. हा, तेच, डाळीला भिजवण्यासाठी 4 तास लागले. त्यानंतर डाळ ती भिजल्यानंतर वाटली. हा, आणि त्यानंतर फेटायला 10 मिनिटं बरोबर आहे, अप्रॉक्सिमेट 10 मिनिटं किंवा एक्झॅक्ट 10 मिनिटं बोलू शकतो आपण. ही जी आपण पहिली बॅच जी आपण टाकली होती, ती बॅच पूर्ण फ्राय नाही केलं, तिने पूर्ण फ्राय नाही केलंय. ती म्हणते जेव्हा सगळं 70% फ्राय झाली. ओके. जेव्हा सगळे होते तेव्हा एकत्र टाकणार आहे ती. आता निया मग अशी म्हणाली होती की मी 70% काय केलंय, फ्राय केलं, तर राहिलेलं जे फ्राय होतं 100% मधलं, तर निया तर सगळं एकदाच टाकणार, राईट निया? आता मी सगळे फ्राय केलेत ना. हा. ओके. कलर मध्ये डिफरन्स आपल्याला क्लिअरली दिसतोय, हा कलर आणि हा कलर है ना.
असं उडवू ना डायरेक्ट वरती उडव ना असं कॅश बघ बघ जमते का बघ ना एकदा एकदा अरे अरे एक घेऊन असं करते असं उडव पटकन त्याच्यामध्ये हे केला काय करायचं आता काय नाही मी दाखवलं तुला अच्छा ओके ओके यांनी दाखवलं की हे किती स्पॉन्जी झालेत आणि किती सॉफ्ट झालेत हां सो हेच दाखवण्यासाठी तिने आज चांगला एक कापला फ्राय केले वडे गरम पाणी घेतलं म्हणजे कोमट पाणी एकदम पण गरम कळलं ओके मीठ पाण्यात टाकायचं आणि हिंग पाण्यात मीठ काय अंदाज काय विचारलं सोडा ना तुम्हाला किती लागेल अंदाज विचारला तर बोलते वाढायला लागेल तेवढं काय मीठाचा अंदाज सांगू मी तुम्हाला हिंग मिठाला लागेल तेवढं मग मी एक मिनिट सगळे दही वडे सोप होतील एवढं दही घेतलंय आणि 6 चमचे साखर टाकले त्यामध्ये आणि निये आता त्याला विस्क करते विस्क हा ओके तर फायनली आपली दही वडा ही रेसिपी कंप्लीट झालेली आहे नियाने छान सर्व केली होती मी केलं होतं मी फोटो काढलेत त्याचे तुम्हाला मी दाखवीनच निया मला टेस्टसाठी मी उत्स्फूर्त आहे वा 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 हाय 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 होय 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 और द्या मी सांगतो एक मिनिट थांबा छान झाल्या वा खरंच मस्त झाले खरंच मस्त झाले अजून दे थांबा सांगतो तुम्हाला कसं झालं थांबा ना खा त्या वड्यांमध्ये असणारे मनुके दही ते खूप छान लागते तुम्ही पण करून बघा माझी बोबडी वळली आहे तुम्ही पण करून बघा आणि आम्हाला रिव्ह्यू द्या कसं झालंय कसं होतंय हे खूप छान झालंय मी आता हे सगळं संपवणार आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद मस्त आहे खरंच हां खरंच मस्त आहे मी खोटं नाही बोलत आहे